मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लपलेले संदेश हिडन मेसेजेस बद्दल शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण याची काही मनोरंजक उदाहरणे बघू. जीवने राजू आणि बबलूला पत्र लिहून हे सूचित केले आहे की त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना मैदानावर एकत्रित करावे आणि जीवने त्यांना दिलेले अनोखे चष्मे न विसरता आणावे. राजू आणि बबलूने जीवने लिहिलेल्या पत्रानुसार सगळ्या गावकऱ्यांना मैदानात एकत्रित केले. आता राजूने आपला चष्मा लावला आणि आकाशात जीवच्या उडत्या बशीकडे पाहू लागला. आकाशात राजूला हे लिहिलेले दिसून आले, मी तुम्हाला काही लपलेले संदेश आकाशात लिहून दाखवीन. तुम्हाला हे संदेश केवळ तुझ्या आणि बबलूच्या चष्म्यानेच दिसतील. सगळ्या गावकऱ्यांच्या मदतीने तो लपलेला संदेश समजून जे सांगितले आहे तसे करावे लागेल. सर्व लपलेल्या संदेशाचे काम योग्यपणे पूर्ण झाल्यावर मी गावकऱ्यांना काहीतरी अनोखे दाखवीन. राजूने हा संदेश सर्व गावकऱ्यांना वाचून दाखवला. संदेश पूर्ण झाल्यावर अदृश्य झाला आणि त्या जागी आकाशात अशा प्रकारचा लपलेला संदेश दिसून आला. राजूने गावकऱ्यांना एका कागदावर जीवचा पहिला लपलेला संदेश लिहून दाखवला. सर्व गावकरी मिळून तो लपलेला संदेश शोधण्यात गुंग झाले. मुलांनो, तुम्ही हा लपलेला संदेश ओळखू शकता का? हवं तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून त्याचे उत्तर शोधू शकता. चला प्रथम आपण ह्या अक्षरांचा नियम शोधू. जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर समजेल की प्रत्येक दुसरे अक्षर एक अक्षर मागे आहे, पण ह्या अक्षरांपासून कोणता लपलेला संदेश समजतोय? नाही. चला आता आपण उरलेल्या अक्षरांना वेगळे लिहून बघू. आता तुम्हाला जीवचा दडलेला संदेश समजतोय का? अगदी बरोबर. ह्या दडलेल्या संदेशात लिहिलंय, मैदानातील कचरा काढा. काकांनी देखील तुमच्याप्रमाणेच ह्या लपलेल्या संदेशाला पटकन समजून गावकऱ्यांना वाचून दाखवला. सर्व गावकऱ्यांनी मिळून मैदानात पसरलेला कचरा साफ केला. आता बबलू स्वतःच्या अनोख्या चष्म्याने आकाशाकडे पाहू लागला. तिथे हा पुढचा लपलेला संदेश त्याला दिसू लागला. बबलूने लगेच एका कागदावर संदेश लिहून सगळ्या गावकऱ्यांना वाचून दाखवला. सर्व गावकरी पुन्हा एकदा जीवचा लपलेला संदेश शोधण्यात गुंग झाले. मुलांनो, तुम्ही हा लपलेला संदेश शोधू शकता का? हवं तर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून त्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. जीवने ह्या लपलेल्या संदेशात शब्दांची अक्षरे उलटी लिहिले आहेत.
जीवचा दुसरा लपलेला संदेश आहे मैदान सजवा. ह्या वेळी बन्नीने जीवचा लपलेला संदेश शोधून सर्व गावकऱ्यांना वाचून दाखवला. सर्व गावकऱ्यांनी मन लावून मैदान सजवले. आता राजू पुन्हा एकदा आपल्या चष्म्यातून आकाशाकडे पाहू लागला आणि त्याला हा नवीन लपलेला संदेश दिसला. गावकरी एकत्रपणे हा लपलेला संदेश शोधू लागले. मुलांनो, तुम्ही देखील जीवचा हा लपलेला संदेश शोधू शकता का? शाबास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ह्या आकारांच्या मध्ये एक एक अक्षराद्वारे संदेश हिडन मेसेज लपलेला आहे. चंदांनी ह्या प्रकारे सर्व अक्षरे एकत्र लिहून जीवचा लपलेला संदेश ओळखला आणि जोरात ओरडून सर्व गावकऱ्यांना तो संदेश वाचून दाखवला. शुभ दीपावली! जसे चंदाने तो संदेश शोधला तसे आकाशातून खूप स्वादिष्ट मिठाईचा पाऊस पडू लागला. सर्व गावकऱ्यांनी खूप आनंदात मिठाई खाल्ली. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण लपलेले संदेश हिडन मेसेजेसची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहिली.